नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुम्ही सर्वांचं अनअकॅडमी आपला इंडियाज लार्जेस्ट ई लर्निंग ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. मी तुमचा अभ्यासातील मित्र आनंद बिराजदार. आज आहे दिनांक 5 ऑक्टोबर 2020. चालू घडामोडीच्यामध्ये जे काही महत्त्वाचे न्यूज आहेत ते सर्व न्यूज आपण आजच्या लेक्चरमध्ये प्रयत्न करणार आहे कवर करण्याचा. ठीक आहे फ्रेंड्स, लेक्चरला स्टार्ट करण्यापूर्वी मी सर्वप्रथम सर्वांचं दिलगिरी व्यक्त करतो, माफी मागतो. काही तांत्रिक अडचणीमुळे काल आणि आज आपण लाईव्ह लेक्चर घेऊ शकलो नाही 5:45. ठीक आहे, त्यामुळं हा जो लेक्चर आहे तुम्हाला रेकॉर्ड करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहे. ठीक आहे, तर काय तांत्रिक अडचणी येत होता, तर पुरावा म्हणून आपला जो अनअकॅडमी एमपीएससी करंट अफेअर्स हा जो टेलिग्राम चॅनल आहे, ह्या टेलिग्राम चॅनलमध्ये जो काही टेक्निकल प्रॉब्लेम येत होता त्याचा स्क्रीनशॉट काढून मी तुम्हाला पाठवलेला आहे, तिथून तुम्ही बघू शकता. म्हणजे खरंच तांत्रिक अडचण आहे का नाही. ठीक आहे, कारण कंटिन्युअस काल आणि आज आपला लाईव्ह लेक्चर होऊ शकला नाही म्हणून मी क्लिअर करत आहे फ्रेंड्स. ठीक आहे, कारण बघा कमिटमेंट आणि तुम्ही सर्वांनी लेक्चर वाट बघता. ठीक आहे, तर ह्यासाठी म्हणजे दिलेले कमिटमेंट पूर्ण करणं हे जबाबदारी आहे नाही का, तर त्यासाठी हे क्लिअर करत आहे. तुम्ही सर्वांनी प्लीज समजून घ्याल असं एक रिक्वेस्ट करतो, आशा बाळगतो आणि डिस्कशनला स्टार्ट करतो. सर्वांनी हा आपला अनअकॅडमी एमपीएससी करंट अफेअर्स अनअकॅडमीचा जो ऑफिशियल टेलिग्राम चॅनल आहे हा टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्राम ॲपवरती जाऊन हा नाव ॲज इट इज तुम्ही सर्च करा, त्यातून तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. ज्यांना कोणाला प्लसवरती यायचं आहे, अनअकॅडमी प्लसवरती यायचं आहे, प्लसच्या प्लॅटफॉर्मवरती यायचं आहे किंवा प्लसचा सबस्क्रिप्शन घ्यायचं आहे, त्यांनी आनंद बिराजदार हा रेपो कोड वापरून सबस्क्रिप्शन घेऊ शकता, ज्या माध्यमातून तुम्हाला ॲडिशनली 10% डिस्काउंट भेटेल. ठीक आहे, चला फ्रेंड्स डिस्कशन स्टार्ट करू. पहिला न्यूज आहे, डिस्कवरी द हेरिटेज ऑफ आसाम या कॉफी टेबल पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर बघा पुस्तकाचं नाव लक्षात ठेवा, डिस्कवरिंग द हेरिटेज ऑफ आसाम. ठीक आहे, तर आता ह्याचं पुस्तकाचं प्रकाशन कुणी केलेलं आहे, तर ईशान्य प्रांत विकास आणि पंतप्रधान कार्यालय राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी या पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे. म्हणजे ह्यांच्या हस्ते पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, तर प्रकाशक कोण आहेत ह्या पुस्तकाचं, तर पेग्विन हे प्रकाशक आहेत. या पुस्तकामध्ये या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य म्हणजे या पुस्तकामध्ये अमिताभ बच्चन यांनी काय केलेलं आहे, प्रस्तावना लिहिलेली आहे. आता परीक्षामध्ये हे विचारणार नाहीत, हे नाहीत विचारणार, परीक्षामध्ये फक्त काय विचारतील, डिस्कवरिंग द हेरिटेज ऑफ आसाम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत हे विचारतील. तर लेखक कोण आहेत, पद्मपाणी बोरा हे त्याचे पुस्तकाचे लेखक आहेत. ठीक आहे, बाकीच्या गोष्टी आपण मग का कव्हर केला, तर बाकीच्या गोष्टी डिस्कस केल्यामुळं तुम्हाला संबंधित इन्फॉर्मेशन डिटेलमध्ये लक्षात राहतो, हा त्यामागं महत्त्वाचा हेतू आहे. ठीक आहे, तर बघा या पुस्तकाचं वैशिष्ट्य काय आहे, कुठल्या, डिस्कवरिंग द हेरिटेज ऑफ आसाम या पुस्तकाचं वैशिष्ट्य म्हणजे ईशान्येकडील सर्वात मोठ्या राज्यातील जे काही विविध वंशीय जमाती असतील, उपजमाती आहेत, त्यांचा वारसा, विश्वास, श्रद्धा आणि परंपरा यांचं एकंदरीत संकलन केलेलं आहे. संकलन कशाच्या माध्यमातून, चित्र आणि छायाचित्राच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. ह्या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य. ठीक आहे, लक्षात ठेवा, हे तुम्हाला इन्फॉर्मेशन लक्षात राहावं ह्यासाठी बाकीच्या गोष्टी आपण कव्हर केल्या. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचं काय, डिस्कवरिंग द हेरिटेज ऑफ आसाम. ठीक आहे, या पुस्तकाचे लेखक पद्मपाणी बोरा कोण आहेत, ते 2009 तुकडीचे IRS ऑफिसर आहेत, भारतीय महसूल सेवेमध्ये ते कार्यरत आहेत, 2009 तुकडी, हे लक्षात ठेवा. आता पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, इंडिया PVH 2020 सौर उत्पादनावरती धोरण रचनाकार करणार विचार व्यक्त. आता एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू काय महत्त्वाचं आहे, हा जो परिषद आहे कुठला, इंडिया PVH 2020 परिषद कुठं होणार आहे, तर हा परिषद उद्या 6 ऑक्टोबरला नवी दिल्लीमध्ये होणार आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हा PV काय आहे, हा PV म्हणजे लक्षात घ्या, PV म्हणजे त्याचा अर्थ काय होतो, पी फॉर फोटो. ठीक आहे, फोटो, त्यानंतर फी फॉर ओलाटाईक. ठीक आहे, फोटो व्हॅलॅटिक असा त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, आता परत प्रश्न पडला असेल की त्याचं फोटो व्हॅलॅटिक म्हणजे काय, तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे सौर पॅनल, सर्वांना माहिती आहे, तर सौर पॅनलमध्ये वापरण्यात येणारा हा एक तंत्रज्ञान आहे, सौर पॅनलमध्ये वापरण्यात येणारा तंत्रज्ञान आहे. हा तंत्रज्ञानाचा वापर काय, महत्त्व काय, तर बघा सूर्याची जी काही अतिनील किरण, सूर्याची जी काही किरणे येतात, सूर्यप्रकाश, ठीक आहे, सूर्याचं किरणाचं रूपांतर ऊर्जेमध्ये अर्थात प्रकाशामध्ये करण्यासाठी ह्याचा वापर केला जातो, PVचा. ठीक आहे, तर आता आपण समजून घेऊया ह्या परिषदेबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन. इंडिया PVH 2020 परिषदेमध्ये काय होणार आहे, तर सौर उत्पादनावरती धोरण रचनाकार काय करणार आहेत, विचार व्यक्त करणार आहेत. तर बघा भारतामध्ये उत्तम दर्जाच्या PV उत्पादनाच्या, म्हणजे सोलर पॅनल उत्पादन असं लक्षात ठेवा, सोलर पॅनल असं लक्षात ठेवा. ठीक आहे, तर PV उत्पादनाच्या निर्मितीला चालना देण्यासाठी पहिल्या संस्थेचं नाव लक्षात ठेवा, नीती आयोगानं
दुसरा संस्थेचं नाव लक्षात ठेवा, ते आहे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय केंद्रीय, ठीक आहे. आणि तिसऱ्या संस्थेचं नाव लक्षात ठेवा, इन्व्हेस्ट इंडिया. या तिघांच्या सहकार्याने दृकश्राव्य माध्यमातून, म्हणजे काय, बाय ऑडिओ व्हिज्युअल मीडियमच्या माध्यमातून उद्या 6 ऑक्टोबर 2020 संध्याकाळी 5 ते साधारणतः 9:15 इंडिया पीव्ही एज 2020 ही जागतिक परिषद आयोजित करण्यात येणार आहे. कुठं? नवी दिल्ली या ठिकाणी. या परिषदेमध्ये कोणकोण सहभागी होणार आहे? या परिषदेमध्ये महाराष्ट्र, तमिळनाडू, आंध्र प्रदेश ही राज्य सहभागी होणार आहेत, हे लक्षात ठेवा. यामध्ये काय काय करण्यात येणार आहे? तर गुंतवणूकदाराची एक गोलबेंच परिषद होणार आहे, ठीक आहे, ज्यामध्ये भारतातील सौर उत्पादन क्षेत्रातील संदर्भातील जी काही बाबी असतील, उदाहरणार्थ बघा, त्या बाबीमध्ये परवडण्यासारखी आर्थिक मदत असेल, सौर उत्पादनासंदर्भात अनुकूल वातावरण असेल, ठीक आहे, त्यानंतरनं वातावरण निर्माण करणं असेल, किंवा उत्पादकांची भूमिका, यावरती चर्चा आणि विचारविनिमय करण्यात येणार आहे. लक्षात आला फ्रेंड्स, पहिला न्यूज आपण पुस्तक आणि लेखक समजून घेतला, दुसरा पी व्ही एज 2020 शिखर परिषद, इंडिया पी व्ही एज 2020 शिखर परिषदेबद्दल आपण बोललो, जागतिक परिषदेबद्दल, ठीक आहे. यानंतर तिसरा आहे न्यूज महत्त्वाचा, राज्यातील शाळा दिवाळीनंतर सुरू होणार. तर आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा नाही, पण आपले जे कोणी लहान बहीण भावंडे आहेत त्यांच्यासाठी हा महत्त्वाचा आहे न्यूज आहे. बघा काय झालं होतं फ्रेंड्स, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, 22 मार्चला जनता कर्फ्यू झाला होता. 24 मार्चपासून ते आत्तापर्यंत देशातले, म्हणजे मोठ्या प्रमाणामध्ये लॉकडाऊन सुरू झाला 24 मार्चला, जवळपास 2.5 महिने हा लॉकडाऊन होता मोठ्या प्रमाणामध्ये, ठीक आहे. आता सगळं लॉकडाऊन शिथिल झालेलं आहे. तर या कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवरती सर्व देशातले शाळा महाविद्यालय बंद होते. तर आता आपल्याला दिलासा देणारा न्यूज काय आहे, तर राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे, तो म्हणजे दिवाळीनंतर शाळा महाविद्यालय सुरू होणार आहे, ठीक आहे. तर त्या अनुषंगाने लक्षात घ्या. बघा फ्रेंड्स, परीक्षेमध्ये प्रश्न नाहीत विचारत, मग का डिस्कस करता तुम्ही म्हणाल. तर बघा फ्रेंड्स, राज्यामध्ये, देशामध्ये, जगामध्ये जे काही महत्त्वाचे घडामोडी घडतात, आपण अधिकारी होणार आहे, अधिकारी कसा असतो, दक्ष असतो, आपल्याला इन्फॉर्मेशन माहीत असावं म्हणून हा न्यूज आपण कव्हर करतोय, ठीक आहे. इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आहे, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा नाही, पण इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आहे. तर बघा, दिवाळीनंतर राज्यातील शाळा सुरू करण्यात येणार आहेत. पहिल्यांदा इयत्ता 9वी ते 12वीपर्यंतचे वर्ग सुरू होणार आहेत, अशी माहिती कोणी सांगितलेली आहे, राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री, बरं का, राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी हा इन्फॉर्मेशन सांगितलेला आहे, ठीक आहे. तर त्यांनी अजून काय सांगितलेलं आहे, तर 1 ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष शाळा उघडण्याबाबत अद्याप राज्य सरकारनं कुठलाही निर्णय घेतलेला नाही, असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे दिवाळीनंतर फक्त 9वी ते 12वीची शाळा सुरू होणार आहेत, हे लक्षात ठेवा. यानंतर फ्रेंड्स, पुढचा महत्त्वाचा न्यूज आहे, हा न्यूज मात्र खूप इम्पॉर्टंट आहे, बरं का, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे ICMR नवीन निकषानुसार नवीन योग्य, आता बघा, माफ करा फ्रेंड्स, इथं नवीन 2 वेळा टायपिंग मिस्टेक झाला आहे, त्यामुळे काय होतं, ग्रॅमॅटिकल हा वाक्य चुकतं आहे. तर बघा, ICMR नवीन निकषानुसार योग्य वजन आणि उंची यांचं प्रमाण, ते आपण प्रमाण समजून घेऊया काय प्रमाण आहे ते. तर बघा, ICMR म्हणजे काय, इंडियन मेडिकल रिसर्च फाउंडेशन, ठीक आहे. ICMR इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, बघा इथं देखील मिस्टेक झाला आहे. ICMR म्हणजे काय, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, अर्थात इंडियन मेडिकल रिसर्च फाउंडेशन, हा देखील बरोबर आहे म्हणजे समजून घेण्यासाठी, पण शब्दशः अर्थ आहे, अर्थ कुठला बरोबर आहे, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च हा शब्दशः अर्थ बरोबर आहे, ठीक आहे. तर बघा, यांनी काय केलेलं आहे, देशातील 20 ते 39 वयोगटातील, म्हणजे जी काही तरुण लोकसंख्या आहे, त्या तरुण लोकसंख्येचा आदर्श उंची काय असायला पाहिजे, आदर्श वजन किती असायला पाहिजे, यासाठी निकषामध्ये जे पूर्वीचा निकष होता त्या निकषामध्ये बदल केलेला आहे. तर आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू काय बदल करण्यात आले ते आपण समजून घेऊया. तर बघा, उंची पुरुष, एका बाजूला पुरुष दुसऱ्या बाजूला स्त्री, यांच्यामध्ये काय चेंजेस करण्यात आले ते आपण समजून घेऊया. तर बघा, पहिल्यांदा आपण समजून घेऊया उंची, ठीक आहे. हे उंची पहिल्यांदा आपण काय समजून घेऊ, उंचीमध्ये काय बदल करण्यात आले ते आपण समजून घेऊया, ठीक आहे. तर उंची जो आहे, आदर्श उंची, पूर्वी पुरुषांचा आदर्श उंची किती असायचा, किती निश्चित केला होता पूर्वी, तर पूर्वीचं प्रमाण होता 5.6 इंच, ठीक आहे. आता चेंजेस करून किती करण्यात आलेले त्यामध्ये, तर 5.8 इंच करण्यात आलेले. स्त्रीचा पूर्वी आदर्श उंची किती गृहीत धरण्यात आला होता, तर आदर्श उंची पूर्वी होता 5 फूट, फक्त 5 फूट, तर आता किती करण्यात आले चेंजेस त्यामध्ये, 5.3, म्हणजे 5 फूट 3 इंच असं त्यामध्ये, म्हणजे 3 इंचनी वाढ करण्यात आलेलं आहे, ठीक आहे. आदर्श वजन जो आहे, पूर्वी पुरुषाचा किती होता, आदर्श वजन पूर्वी
पुरुषाचं वजन होतं आधी 60 किलोग्रॅम, तर आता किती करण्यात आलं त्यामध्ये 65 किलोग्रॅम. किती करण्यात आलेले? 65 किलोग्रॅम. ठीक आहे. आता महिलांच्या वजनामध्ये काय चेंजेस करण्यात आलेले आहे? महिलांच्या वजनामध्ये आधी होता 50 किलोग्रॅम, ठीक आहे, पूर्वी किती होता? 50 किलोग्रॅम. आत्ता चेंजेस किती करण्यात आलेले आहे त्यामध्ये? 55 किलोग्रॅम. ठीक आहे. तर आता तुम्ही म्हणाल की ह्याचा फारसा बदल काही झालेला नाही असं तुम्ही म्हणाल, तर फारसा बदल झालेला आहे फ्रेंड्स. 5 किलोनी वजन वाढवण्यात आलेलं आहे, 3 इंचनी उंची वाढवण्यात आलेली आहे. ठीक आहे. हा बदल ICMR ने केलेला आहे. ठीक आहे. म्हणजे जो काही पोषणमानामध्ये बदल झालेला आहे, आहारामध्ये जो काही बदल झालेला आहे, त्या अनुषंगाने हा चेंजेस करण्यात आलेला आहे, हे लक्षात ठेवा. तर हा सामान्य विज्ञान, त्यामध्ये बायोलॉजी, ठीक आहे, बायोलॉजी ह्या घटकांतर्गत हा न्यूज कव्हर होतो, त्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न विचारू शकतात. कारण बघा, तुम्हा सर्वांना माहिती आहे BMI म्हणजे काय? बॉडी मास इंडेक्स. ठीक आहे. तो कशावरून काढला जातो? तर तो वजन आणि उंचीवरून काढला जातो. तर आता हा जो BMI आहे, तर तो नवीन निकषानुसार काढण्यात येणार आहे. आता अजून एक चेंजेस करण्यात आले, ते म्हणजे इथं वयोगट जो आहे 20 ते 39 असं करण्यात आलेलं आहे. आत्ता पूर्वी किती होता? 19 ते 39, हे देखील लक्षात ठेवा. ठीक आहे फ्रेंड्स, एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हे होते महत्त्वाचे न्यू डिस्कशन. तुम्हाला जर हा न्यू डिस्कशन आवडला असेल तर काय करा, लेक्चरला लाईक करा आणि महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रमैत्रिणीमध्ये लेक्चर शेअर करा. तुमच्या काही सूचना असतील तर नक्कीच तुमच्या सूचना कमेंट बॉक्समधून कळवा. थँक्यू सो मच फॉर टुडे न्यू डिस्कशन. हॅव अ गुड डे एव्हरीवन.